भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या विजय निर्धार यात्रेची सध्या जोरदार चर्चा सलग सहाव्या दिवशी देखील कल्याणमधील विविध भागात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ठिकठिकाणी निलेश सांबरे यांचा जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. फळेगावात पोहोचल्यानंतर टाय मृदुंगाच्या गजरात निर्धार यात्रेचे ग्रामस्थांनी स्वागत केलंय. या उत्स्फूर्त प्रतिसादानं विजय निश्चित अशी भावना सांबरे यांनी व्यक्त केली होती. निलेश सांबरे यांची विजय निर्धार यात्रा सोमवारी सकाळी कल्याणमधल्या रायता इथून सुरू झाली. त्यानंतर गोवेली घोटसई रुंदे मार्गे फळेगाव इथं दाखल झाली. फळेगावातील नागरिकांनी निर्धार यात्रेचं टाय मृदुंगाच्या गजरात भजन गात मोठ्या उत्साहात स्वागत केलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.